शेतकरी बंधूंनो, मी बाळासाहेब मराळे, मग कंपोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शेवगोत्पादक शेतकरी आहे आणि गेल्या 21 वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे। तर आजचा जो विषय आहे, आजचा विषय असा आहे की राज्यामध्ये बहुतांशी ठिकाणी खूप पाऊस झाला आहे आणि आजची तारीख जर आपण बघितली तर आज अजून पण पावसाची शक्यता आहे। तर बहुतांशी शेतकऱ्यांची अडचणी अशा तयार झालेली आहे की झाडं खूप उंच उंच गेलेली आहेत आणि फक्त त्यांना वरच्या शेंड्याकडे जे आहे थोडीशी पानं राहिली आणि त्याला काही ठिकाणी फुलं निघाली आहे किंवा सगळी पानं झाडांची पानगळ झाली आणि झाडांची खूप उंच उंच हाईट झालेली आहे। तर काही ठिकाणी 15 फूट, 16 फूट, 20 फुटापर्यंत पण काही ठिकाणी शेवगीची झाडी ची वाढ झालेली। तर आज अशा परिस्थितीमध्ये आजच्या स्थितीत काय केलं पाहिजे? तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांनी मेमध्ये एप्रिलमध्ये शेवग्याच्या लागवडी केल्या किंवा ज्यांनी एप्रिल मेमध्ये शेवग्याच्या छाटण्या केल्या, तर अशा शेतकऱ्यांनी जे छाटणी जी वेळेच्या आधी लवकर छाटणी केली, कारण गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर लॉकडाऊन होता आणि लॉकडाऊनमध्ये शेवग्याचे बाजारभाव कमी झाले आणि कमी झाल्यानंतर लोकांनी विचार केला की कमी बाजारभाव असताना शेंगा विक्री करण्यापेक्षा आपण शेवग्याची छाटणी करू। तर त्याचा परिणाम असा झाला की शेवग्याची छाटणी एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये ज्यांनी केल्या, तर पुढे पावसाळा होता आणि या वर्षाचा जो पावसाळा आहे तो जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि पावसाच्या पाण्याने जनरली पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन असतो नैसर्गिकरित्या, तो नायट्रोजन नैसर्गिक नायट्रोजन झाडाला मिळालं की झाडांची खूप वाढ होते। तर काही ठिकाणच्या ठिकाणी खूपच वाढ झाली आणि जास्त पाऊस झाल्यामुळे पूर्णपणे पानं जी आहेत पूर्णपणे गळून गेलेली आहे आणि शेंड्याकडे फक्त काही प्रमाणे आता फुलं निघाली आहेत। तर बहुतांशी शेतकऱ्यांची ही अडचण आहे की आत्ता ह्या अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे। तर त्या द्विधा मनस्थिती आहे, तर शेवग्याचे झाडं असेच ठेवले तर फक्त शेंड्याकडे शांगा लागतील आणि आत्ता जर त्याची छाटणी घेतली तर मग उशिरा बहार मिळेल। तर अशी समस्या अनेक शेतकऱ्यांची आहे आणि त्याचविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। शेतकरी म्हणून अजूनही आज जर आपण तारीख पहिली तर आज 11 ऑक्टोबर आहे, म्हणजे 11 ऑक्टोबर आहे आणि 11 ऑक्टोबरचा विचार जर केला तर अजूनही पावसाळा परतीचा पाऊस संपलेला नाही आहे, पाऊस परतीचा पाऊस लांबला आहे, साधारणतः ऑक्टोबरच्या एंडपर्यंत परतीचा पाऊस असणार आहे आणि अशा स्थितीमध्ये मग काय निर्णय घ्यायचा? तर शेतकरी बंधूंनो, ज्या झाडांची वाढ जर आपण जर बघितली तर 15 ते 16 फुटापर्यंत वाढ झाली आहे, 2-3 वेळा शेंडे मारले आणि सगळी पानगळ झाली आणि शेंड्याकडेच जर फक्त पालं आणि फुलं असतील तर त्याचं जे उत्पादन आहे त्याचं उत्पादन हे कमी मिळणार आहे। त्यामुळे तुमची जी द्विधा स्थिती होती का आता फुलं निघाली आहे मग त्याचं शेंगांचं उत्पादन येईल आणि मग नंतर आपण जे आहे शेंगा काही विकू आणि नंतर छाटणी करू तर एकदम चुकीचं होईल। त्याचं कारण असं आहे की तुम्ही आत्ता शेंगा फुलं ठेवले आणि अजून 15 दिवस पाऊस आहे, पाऊस आला की शेवग्याची फुलं गळतात हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यानंतर त्याला जे नुसतं काड्या सडक्या काड्या राहिलेल्या आहे त्या काड्यांमधून जी फूट होईल तर ती फूट जी असेल तर ती फूट एक जास्त संख्येने होईल किंवा कमी संख्येने होईल। जास्त संख्येने फुलं जर झाली तर तिची जी मजबूती असते ब्रँचची मजबूती असते ती मजबूती मिळत नाही आणि मग जास्त गरजेपेक्षा अतिरिक्त फुटवे जर निघाले तर मग नुसते त्याला फुलं निघतात पण फुलांची ड्रॉपिंगची संख्या वाढते। आणि आत्ता जर तुम्ही हाफ छाटणी जर घेतली, हाफ छाटणीचा जर प्रयोग आत्ता आपण केला तर हा साधारणपणे 3 महिन्यानंतर त्याला फुलं निघायला सुरुवात होती किंवा हाफ छाटणीनंतर लगेचही जर थोडेसे खतांचं व्यवस्थापन उत्तम केलं तर हाफ छाटणीनंतर लगेचही त्याला शूट निघते आणि त्याला फुलं लागून शेंगांचं उत्पादन आपल्याला सुरू करते। म्हणजे हे जे दोन्ही पर्याय आपण तपासले तर दोन्ही पर्यायापैकी जर सुरक्षित पर्याय जर आपण पाहिला तर आत्ता ज्यांचे सरकाडच राहिलेले आहे, पानं पूर्ण गेलेली आहे आणि शेंड्याकडेच फक्त थोड्या थोडी फुलांची संख्या दिसते आहे आणि झाडं उंच गेलेले आहे, तर अशा शेतकऱ्यांनी आत्ता शेवग्याची हाफ छाटणी जी आहे हाफ छाटणी करायची। हाफ छाटणीचा मी फोटो आता तुमच्या समोर टाकतो आहे, तो फोटो तुम्ही बघा। हा आपल्याला फोटो जो दिसतो आहे हा शेवग्याच्या हाफ छाटणीचा खरड छाटणीचा फोटो नाही। हाफ छाटणी केली तर लगेचच तुम्हाला बहार निघतो आणि लगेच जे शूट निघतील त्याला लगेच बहार निघेल, लगेच आपलं उत्पादन होईल। हाफ छाटणीमुळे होईल का काही, तुमच्या झाडाची जी उंची आहे ती कमी होईल, त्याच्यानंतर ज्या फांट्या राहतील त्यांना जे फुटवी निघतील ते स्ट्रॉंग फुटवी निघतील, स्ट्रॉंग फुटवी निघाले की त्याला स्ट्रॉंग फुलांची संख्या लागेल आणि लगेच उत्पादन होईल। आणि आहे तसंच जर तुम्ही प्लॉट ठेवला की उंच उंच गेलं तर ते झाडं खूप उंच उंच जातील आणि नेहमी लक्षात ठेवा की शेवग्याचं जे अन्नद्रव्य आहे अन्नद्रव्य मुळाकडून आल्यानंतर जे आहे मुळं काल ते सरळ शेंड्याकडे होत असतं, म्हणजे तुम्हाला फक्त शेंड्याकडे शेंगा दिसतील आणि खाली फुटवे जर झाले तर ते नॉर्मल फुटवे होऊ शकतात आणि त्याचा परिणाम असं होईल की झाडं जे आत्ता उंच गेले ते आणखीन उंच होतील आणि ही जी उंची आहे पुढच्या जूनपर्यंत तर तुम्हाला खूप फवारणीला त्रास होईल, शेंगा काढायला त्रास होईल, त्याला शेंगांना क्वालिटी मिळणार नाही। तर म्हणून ज्या शेतकऱ्यांकडं अशी परिस्थिती आहे की खूप झाडं उंच उंच गेले
आणि त्याची पानगळ झाली, पानं पिवळे पडून गळून गेलेले, काड्यास सरकाड्यास राहिलेले आहे, तर अशा शेतकऱ्यांनी ह्या वेळेला हाप छाटणी करणं हा एक उत्तम पर्याय आहे. आणि हाप छाटणी आत्ता आपण केली, खताची मात्रा जर दिली तर लगेच त्याला शूट निघतील, आणि शूट निघाल्यानंतर त्याला लगेच फुलं लागतील. आणि आपल्याला साधारणतः डिसेंबर, अगदी डिसेंबर जानेवारीमध्ये सुद्धा त्याच्यावरती शेंगा यायला सुरुवात होईल. म्हणजे जानेवारी धरा आपण, जानेवारीला शेंगा सुरू झाला, जानेवारी ते जून आणि जुलैपर्यंत तुम्हाला याचं बहाराचं उत्पादन घेता येईल. आणि जर असंच जर तुम्ही ठेवलं, तर असं जर ठेवलं की हाच जर विचार केला की फक्त शेंड्याकडच्या शेंगांचं आपण उत्पादन घेऊ आणि नंतर छाटणी करू, तर जनरली जे जानेवारीमध्ये शक्यतो छाटणी करण्याची योग्य वेळ नाही आहे. बहुतांशी जे शेतकऱ्यांचं संबंध असते की आम्ही जानेवारीमध्ये जर शेवग्याची छाटणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला मेमध्ये जूनमध्ये शेंगा मिळतात. ते खरं आहे, जानेवारी छाटणी केली तर मे जूनमध्ये शेंगांचं उत्पादन सुरू होईल. पण पुढे पावसाळा जर लवकर आला, वळवाचे पाऊस जर झाले, मेमध्ये जनरली वळवाचे पाऊस होतात, एखाद्या वर्षी होतात एखाद्या वर्षी होत नाही, पण जर वळवाचे पाऊस झाले तर तो जे नियोजन असते ते कॉलॅप्स होतं आणि मग वर्ष हे वाया जात असतं. तर अशा परिस्थितीमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांचे फोन होतात येतात की साहेब असं असं झालेलं आहे, आणि अजूनही महाराष्ट्रात त्या बहुतांशी भागामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. आणि हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अगदी ऑक्टोबरच्या एंडला, म्हणजे अजून 15 ते 20 दिवस मान्सूनची स्थिती, म्हणजे बिगर मोसमी पावसाची स्थिती कायम आहे. आणि म्हणून आजच्या ह्या जो थोडासा विषयाचा टॉपिक होता, हे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी केलं की शेवग्याची जास्त पानगळ झालेली आहे, तर अशा स्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे, छाटणी घेतली चालेल का, बहार व्यवस्थापन केलेलं पाहिजे. तर खूपच जर पानगळ झाली असेल तर त्याचं बहार व्यवस्थापन न घेता, हा बहार न पकडता लगेच हाफ छाटणी करावी. हाफ छाटणी करून दुसऱ्या बहाराचं नियोजन तयार करावं, की आता जर आपण छाटणी घेतली आणि खतांचं चांगलं व्यवस्थापन जर केलं तर लगेच आपल्याला दुसरा बहार घेऊन जानेवारीपासून शेंगा सुरू होतील, आणि 6-7 महिने शेंगा मिळून पुढचं नियोजन आपल्याला करते. तर आता छोटासा व्हिडिओ होता, अनेक शेतकऱ्यांचे फोन होते, अनेक शेतकऱ्यांनी फोन करून ही माहिती विचारली, म्हणून सगळ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा, सगळ्याच शेतकऱ्यांना याचं नियोजन करावं, म्हणून आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे. ज्या शेतकऱ्यांना मराळी शेवगा फार्ममध्ये जो आम्ही रोहित एक वाहन विकसित केलेलं आहे, आणि ज्या शेतकऱ्यांना नवीन लागवड करायची असेल तर त्याच्या पण बुकिंगचे काम आता सध्यस्थितीमध्ये सुरू झालेलं आहे. तुम्ही नोव्हेंबरची बुकिंग करू शकता, डिसेंबरपर्यंत आपल्याला डिसेंबरला लागवड करते, जानेवारी ते करते आणि फेब्रुवारीमध्ये करता येते. तर आजच्या या विषयामध्ये एवढंच. मराठी शेवगा फार्म हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तो सबस्क्राईब करा, आणि नवीन नवीन माहिती आम्ही आमच्या अनुभवातली माहिती देत असतो. मराठी शेवगा फार्म गेल्या 21 वर्षापासून शेवगा शेती कार्यरत आहे, त्याच्यातला सर्वोत्कृष्ट वाहन रोहित एक वाहन जो एक्सपोर्ट गुणवत्तेचं वाहन तो इथे संशोधित झालेला आहे. इथे शेतकरी रोपांची बुकिंग करताना घेऊन जातात, त्यांना आम्ही पूर्णपणे मार्गदर्शन करत असतो. तर शेतकरी पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन आपण लवकरच भेटू. धन्यवाद.